डोक्यावर टोपी, अंगात झब्बा पायजमा तर पायात साधी चप्पल. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवरील टापटीप सुटाबुटातील प्रवाशांच्या गर्दीत नरहरी झिरवाळांचा लुक भाव खाऊन गेला. हल्ली सेलिब्रिटींच्या एअरपोर्ट लुकची चर्चा असते, पण यात भर पडली आहे ती विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची. ना कुठला देखावा, ना कोणती फॅशन, पण झिरवाळ कुटुंबाची सध्या सोशल मीडियावर हवा सुरू आहे. या फोटोमध्ये दिसणारं जोडपं आहे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि त्यांच्या पत्नी चंद्रभागा. या फोटोत नरहरी झिरवाळ यांनी डोक्यावर टोपी, अंगात झब्बा आणि पायजमा परिधान केलाय, तर पायात साधी चप्पल घातली आहे. बाजूला नरहरी झिरवाळ यांच्या पत्नी चंद्रभागा आहेत. त्यांनी मराठमोळं लुगडं, नाकात नथ, कपाळावर कुंकू, पायात चप्पल, तर चेहऱ्यावर त्यांच्या गोड स्मित हास्य दिसत आहे. सध्या स्वारी जपान दौऱ्यावर आहे. 11 एप्रिलचा हा एअरपोर्टवरील फोटो झिरवाळ यांनी पोस्ट करत आपण राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे अभ्यासासाठी जपानला जात असल्याचं सांगितलंय. सध्या झिरवाळ यांचा साधा पण लोकांचं मन जिंकणारा लुक सगळीकडेच चर्चेत आहे. त्यांच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया देखील आल्यात. तहसील कार्यालयातील क्लर्क ते दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात नरहरी झिरवाळ यांचा जन्म झाला. आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटांना सामोरे जात यशाची एक एक पायरी चढत नरहरी झिरवाळ आज आमदार झालेत. सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबात 19 जून 1959 साली नरहरी झिरवाळ यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी वडिलोपार्जी शेती व्यवसाय आहे. आजही घरी शेतीची कामे पत्नी चंद्रभागा व 2 मुले करतात. झिरवाळ देखील समाज कामातून वेळ मिळाला तर शेतीची कामे बघतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण आजोळी करंजाळी येथे तर माध्यमिक शिक्षण KRT हायस्कूल वाणी येथे झाले आहे. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण KTHM कॉलेजमध्ये झाले आहे. जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.